नमस्कार मध्ये तुमचं स्वागत बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत राज्याच्या अर्थसंकल्पावरती बुधवारी राज्याचे नव्या सरकारचे नवे अर्थमंत्री आणि नवा कोरा अर्थसंकल्प आपल्याला बघायला मिळणार आहे बुधवारी नव्या सरकारचं खरं तर जे काही विजन आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रासाठीचं ते स्पष्ट होणार आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र ज्या अतिशय गंभीर अशा संकटाच्या परिस्थितीतून जातोय त्यात नेमकं काय आपल्याला मिळणार आहे ते उद्या आपल्याला सगळ्यांना कळणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचा त्यातला मुद्दा जो आहे जे राज्याला आर्थिक संकट संकटामध्ये टाकण्यासाठी कोण नेमका जबाबदार आहे हा प्रश्न घेऊन आपण सगळ्यांसमोर येणार आहोत युती सरकार रखडलेला महाराष्ट्र विकास पथावरती नेऊ शकेल का हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्ताने आपण उपस्थित करतोय आणि मुनगंटीवारांचं पहिलं बजेट राज्यात दिन आणेल का हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत आपल्यासोबत नेहमीप्रमाणे मान्यवर आहेत सोबत आहेत भाजपचे आमदार आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे आणि जलतज्ञ प्रदीप पुरंदरे आपल्यासोबत आहेत बुधाजीराव मुळी कृषी तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत या सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत आणि अर्थातच समजून घेणार आहोत काय नेमकं वाढून ठेवलं आपल्या समोर राज्यामध्ये आणि येणाऱ्या उद्याच्या या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये बुधवारी जो अर्थसंकल्प येणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय घडणार आहे काही विशेष होईल का काही हो का, का अच्छे दिन येतील का या सगळ्याचा आपल्या या चर्चेमध्ये आपण धांडोळा घेणार आहोत सगळ्यात पहिला प्रश्न खरं तर विचारायचा आहे प्रदीप पुरंदरे आपल्याला कारण गेले काही काळ आपण बघतोय एकीकडे एक अवकाळी पावसाची मारामारी सुरू आहे अवकाळी पावसाचं संकट आपल्यासमोर आहे आणि दुसरीकडे अतिशय गंभीर अशी पाण्याची परिस्थिती राज्यभर पसरलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतीचा सुद्धा आता आपण आर्थिक पाहणी अहवालात बघितलं तर जवळजवळ बारा टक्के घट एकूण शे कृषी क्षेत्रामध्ये झालेली आपल्याला दिसते हे सगळं जर का बघितलं तर तुम्हाला नेमकं काय दिसतंय राज्याचं आर्थिक चित्र आत्ताचं जसं आहे ते बदलण्याची काही चिन्ह तुम्हाला दिसत आहेत का आज जो महाराष्ट्राची आर्थिक पाहणी हा अहवाल प्रसिद्ध झाला त्या अहवालामध्ये सिंचनासाठी स्वतंत्र प्रकरण असं नाही आहे कृषी या प्रकरणामध्येच सिंचनाचा उल्लेख केलेला आहे आणि या आर्थिक पाणी अहवालात काही नवीन वादाला त्याने जन्म दिलेला आहे परिच्छेद सात पूर्णांक आठ सिंचन प्रकल्प या पहिल या परिच्छेदामध्ये पहिल्याच वाक्यात त्यांनी षटकार ठोकला आहे मी तुम्हाला वाक्य वाक्यमुद्दाहून वाचून दाखवतो क्षेत्रातील दोन हजार बारा तेरामधील चोवीस पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख हेक्टर सिंचित क्षेत्र त्याच्यात वाढ होऊन दोन हजार तेरा चौदामध्ये बत्तीस पूर्णांक साठ लक्ष हेक्टर झालं म्हणजे जो आर्थिक पाहणी अहवाल दोन वर्षापूर्वी पॉईंट झिरो वन हेक्टर पॉईंट झिरो वन टक्का देखील वाढ झाली नाही असं म्हणत होता तो पाहणी अहवाल आता एका वर्षात तेहतीस टक्के वाढ झाली असं म्हणतोय हे अविश्वसनीय एवढी मोठी वाढ होणं अविश्वसनीय आठ लाख हेक्टरचा फरक आहे आणि त्यांनी दिलेल्या परिशिष्टामध्ये जर आपण गेलो तर परिशिष्टामध्ये सात पूर्णांक पाच म्हणून परिशिष्ट आहे राज्यातील सिंचनाखालील क्षेत्र तर त्याच्यामध्ये दोन हजार दहा अकरा अकरा बारा आणि बारा तेरा ह्याची आकडेवारी सिंचनविषयक आकडेवारी उपलब्ध नाही असं म्हणत आहेत म्हणजे परिशिष्टामध्ये सगळीकडे उपलब्ध नाही असं म्हटलेलं आहे आणि वरती मात्र अहवालात एकदम आठ लक्ष हेक्टरची वाढ दाखवली आहे हा काय म्हणायचा विनोद म्हणायचा गंभीर परिस्थिती म्हणायची काय सांगता येत नाही नंतर दुसरं एक मजेशीर घटना झालेली आहे पर, परिशिष्ट सात पूर्णांक सहा मध्ये पाणीपट्टी आकारणी आणि वसुलीचा तपशील दिलेला आहे तर दोन हजार बारा तेरामध्ये जी पाणीपट्टीची आकारणी आहे ती यांच्याच म्हणण्यानुसार आठ लक्ष हेक्टर क्षेत्र वाढल्यानंतर दोन हजार तेरा चौदा मध्ये मात्र ती आकारणी घसरलेली आहे ते एकमेकाला आकडे मॅच होत नाहीत तेव्हा याच्यातनं तपश निष्कर्ष असा काढावा लागेल की जरी शासन बदललं सरकार बदललं तरी नोकरशाही अजून बदललेली नाही ही सगळी आकडेवारी जलसंपदा विभागाने तपासली का त्यांनी बघितलेली आहे का आकडेवारी ही हा मोठा प्रश्न मला पडतो खरं नक्की आपल्याला पण खरं तर हा प्रश्न सगळ्यांना पडलाच आहे निश्चितच कारण ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आकडेवारीतच अनियमितता एक प्रकारची दिसते आपल्याला आणि कुठल्याही प्रकारे खरं तर जसं तुम्ही म्हटलं की नोकरशाहांनी कुठेतरी या नव्या सरकारला दिशाभूल करणारी ही आकडेवारी दिली आहे की काय हे सुद्धा खरं तर तपासावं लागेल पण चैनसुक संचदी आपलं काय म्हणणं आहे जो आत्ता या आकडेवारीमधला एकूण फरक एकूण गोंधळ जो दाखवून दिला आता प्रदीप पुरंदरनी त्याच्यावरती तुमचं काय मत आहे नाही वास्तविक सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आणि नियोजन शून्य कारभारामुळे गेल्या पंधरा वर्षामध्ये आपलं स या ठिकाणी शेतकरी उद्ध्वस्त झाला हे आपल्याला नाकारता येणार नाही काय की सिंचन क्षेत्राबद्दल जर बोलायचं तर एकाहत्तर हजार कोटी रुपये खर्च करून पॉईंट झिरो वन पर्सेंट हे सिंचन क्षेत्रामध्ये वाढ झाली सरकारने दिलेला नाही गेल्या पंधरा वर्षाच म्हणतोय मुद्दा काय आहे हे ऐकून घ्या आमदार आहात प्रतिनिधी आहात आणि कायद्याच्या सभागृहामध्ये कायद्याच्या अनुषंगाने हा अहवाल ठेवला जातो आणि त्याच्यानंतर खोटं बोलणार असेल महाराष्ट्राच्या जनतेसमोर तर ते कसं ऐकायचं जो मुद्दा अतुल लोंढे उपस्थित महाराष्ट्राच्या जनतेसमोर मी जे बोलतो बोल आहे ते फार जाणीवपूर्वक आणि बिलकुल जबाबदारी अरे आपण ऐकून सोळा पॉईंट दोन टक्के एवढं वाढ दाखवलेली आहे महाराष्ट्र आज पूर्ण महाराष्ट्र गेल्या पंधरा वर्षामध्ये सिंचन क्षेत्रामध्ये वाढ करू शकला नाही आता तरी कुठेतरी प्रकल्पाला या ठिकाणी गती देण्याचं काम झालेलं आहे निश्चितपणे हे सरकार जे आहे रखडलेलं जे सर्व आघाडीच्या सरकारमधलं जे सिंचन क्षेत्र आहे ते पुढे आणण्याचा आता प्रयत्न करते साहेब मला एक सांगा हे चार महिन्यात केलं का तुम्ही हॅलो याला गती देण्याचं काम केलेलं या चार महिने आपण एक मिनिटा जुटप्पी धोरण कसं चालणार एक मिनट तुम्ही तुम्ही तुमचं म्हणणं पूर्ण करा संजिती साहेब त्यानंतर मी अतुल लोंडे तुमच्याकडे येतो नेमकं काय तुम्हाला पण मांडायचं ते आपण बघूया संजिती साहेब तुम्ही बोला हा 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 गेल्या तीन वर्षाचे आर्थिक पाहणी अहवाल तुम्ही जर पाहिले असतील बारा तेरा तेरा चौदा मध्ये तर टक्केवारी जी आहे सिंचन क्षेत्राची या ठिकाणी दाखवलीच नाही त्यांनी कारण की त्यांच्यावरती जो आरोप झाला किंवा पॉईंट झिरो वन पर्सेंट फक्त सिंचन क्षेत्र वाढलं एकाहत्तर हजार कोटी रुपये खर्च करून तर हा त्यामध्ये दरवर्षी सिंचन क्षेत्र आपल्या किती टक्के झालेलं आहे हे आर्थिक पाहणीमध्ये देत होते पूर्ण हिंदुस्थानामध्ये प्रत्येक प्रांतात जर आढावा घेतला तर लास्ट बटवन आपलं सिंचन क्षेत्र आहे अशा प्रकारची स्थिती मागे निर्माण झाली होती आता या सरकारनी त्याला गती देण्याचं काम केलेलं आहे आपली पाठ थोपटून घेऊ नये त्यांनी नाही ठीक आहे बरोबर आहे तुम्ही म्हणता की पाठ थोपटून घेऊ नये अतुल लोंडे तुमचं काय म्हणणं काय तुम्हाला मांडायचं नेमकं एकीकडे ते या सगळ्या अहवालामध्ये जसं प्रदीप पुरंदरे सुद्धा मग म्हणाले की कुठल्याही प्रकारची आकडेवारीच उपलब्ध नाहीये असं सरकार सांगते दुसरीकडे दुसरी एक आकडेवारी दिलेली आहे यातलं काय नेमकं झालं असं असं वाटतं मला थोडासा वेळ द्या तुम्ही मंदारजी आता मला चंचणी संतेजी साहेबांना सांगायचं की हा जो अहवाल आहे हा अहवाल याच्यातले आकडेवारी आणि प्रशासन आता यांचं शासन आहे यांच्या शासनाने अर्थमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी हा सभागृहाच्या पटलावर मांडलेला अहवाल आहे त्यामुळं आमचं आम्ही असं केलं या आकडेवारीमध्ये असं म्हणणं म्हणजे मग सरकार आम्ही चालवतो आहे ते नाही सरकारमध्ये असं होईल ते नंबर एक म्हणजे ते स्वतः किती म्हणजे आता खोटं बोलण्याची किती मर्यादा आपण पळायची हे त्यांनी एक ठरवलं पाहिजे दुसरं एकाहत्तर हजार कोटी बहात्तर हजार कोटी सगळं सगळं बोलून झालेलं यांचं आतापर्यंत मला एक सांगा की या बहात्तर हजार कोटी बद्दल नेहमी नेहमी ते बोलतात मग याच्यामध्ये भूसंपादनाचे पैसे आम्हीच खाल्ले त्याच्यामध्ये जो प्रशासकीय खर्च होता पगार पाण्यांचा खर्च होता तो आम्हीच खाल्ला असं सगळं केल्यानंतर प्रत्यक्षामध्ये जो खर्च झालेला आहे तो एकवीस बावीस हजार कोटीच्या आसपास आहे एकोणीसशे एकसष्ट पासून आताच्या पन्नास वर्षापर्यंत नंबर दोन <coughs> <coughs> नंबर तीन मी सांगतो चॅनसुख संचती साहेब आपण आमदार अनेक वर्षापासून आहात मला माहित आहेत आपण मला ओळखत नसाल पण आपल्याला एक सांगतो ही सिंचनाची आकडेवारी दोन विभाग बघत असत एक सिंचन विभाग आणि दुसरा कृषी विभाग कृषी विभागाची आकडेवारी जमा करत असतं तलाठी आणि तलाठी हा त्यावेळेस किती पिकांनी पाणी वापरलं आणि कसं वापरलं याच्याप्रमाणे पिकाप्रमाणे आकडेवारी घेत असतो आणि इरिगेशन डिपार्टमेंट जे आहे ते रिमोट सेन्सिंग याचं सगळं काउंटिंग करत असतं आणि ते तीन पद्धतीनं होत असतं की व्यापारी उद्योगाच्या तुम्ही प्रक्रिया सांगताय सगळी आम्हाला तुम्ही हे सांगा की आकड्यामध्ये काय गोंधळ आहे कारण शेवटी पंधरा पंधरा वर्षाची आहेच ना परंपरा लेगसी आलेली आहे ना तुमच्याकडे सांगतोय की एकोणीसशे नव्याण्णव साली सालचे जर आकडे आपण पाहिले तर ते जे अपडेट दोन साली झाले होते दोन्ही विभागाचे बघून तर मग ते मायनस झालेलं आहे यांच्या काळामध्ये युतीच्या त्यावेळेस जर पॉईंट सिक्स पर्सेंट मायनस झालेला आहे इरिगेशन पंच्याण्णव ते नव्याण्णव च्या पेक्षा जास्त होता तेव्हा केला त्याच्या ऐकून घ्या संकेतीस साहेब मी सांगतो तुम्हाला तुम्ही अभ्यास न करता त्याच्यामध्ये टक्केवारी जी सांग दरवर्षी देण्यात येत होती ते सोळा पॉईंट दोन टक्के इतकं त्यांनी दिलेलं आहे त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा सर्वात जास्त कमी जर कुठे असेल तर सिंचनाची टक्केवारी ही महाराष्ट्रात आहे नाही ठीके हे मान्य आहे सिंचनाची सिंचनाची टक्केवारी महाराष्ट्रात कमी आहे हे सगळ्यांना मान्य आहे आपण थोडं पुढे जायला पाहिजे याच्यामध्ये नेमकं ने अगदी थोडक्यात तुम्ही सांगा कारण मला पुन्हा बुधाजीरावांना प्रश्न पंजाब जर पाहिलं तर अठ्याण्णव टक्के ठीक आहे आपण पंजाबकडे नंतर जाऊया आपण अगदी मागे सगळं मान्य शिंचनामध्ये महाराष्ट्र रखडलेला आहे हे मान्य करून आपण पुढे काहीतरी चर्चा करूया मला मान्य आहे मी सांगतो आपल्याला माझं आहे तुम्ही मी ते पंजाबची तुलना करू शकत नाही पंजाब हे गंगा जमना मध्ये येतं पूर्ण अॅल्युएल सॉइलच्या बेल्ट मध्ये मला नाही ठीक आहे आपण अन्यायाचा मुद्दा नाहीये मूळ मुद्दा असा आहे की गेल्या काही पंधरा वर्षात काही झालेलं नाही हे मान्य करून पुढे जायला लागणार आहे तुम्ही जर म्हणणार मला क्लिअर करू द्यायच्यात एकच मिनिटात क्लिअर करणार मी असं आहे की बुधाजीराव मुळे साहेब बसले इथे पुरंदरे साहेब बसले त्यांच्या समोर सांगतो मी की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये बर्वे कमिटीचा रिपोर्ट कनेडी, कर समीटी ची आहे त्याच्यानंतर दुष्काळी जिल्ह्या तालुक्यांची मोदमाप सुक्तनकर समिती सुद्धा नेमली महाराष्ट्राची जॉग्रफी आणि ज्योलॉजी दोन्ही वेगळी आहे महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारच्या प्रयत्न जर केले आपण म्हणजे विहीर असेल त्याच्यानंतर कालवे असतील धरणांच्या संदर्भात असतील हे सगळं केल्यानंतरही आपण सत्तावीस टक्क्याच्या वरती सर्व प्रयत्न केल्यानंतरही जाऊ शकत नाही आणि इथे जर आज आपण आपण हे मान्य करतो आहे आम्ही म्हटलं पाच पॉईंट अठरा टक्के सिंचन वाढलं ज्याच्यामध्ये ते बारा पॉईंट आठ पॉईंट तेरा टक्के म्हणतात आम्ही म्हणतो तेव्हा जास्त म्हणतात आहे ही जी सिंचनाची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कुठेतरी नैसर्गिक जो आपल्याला भूगर्भ मिळालेला आहे ज्या पद्धतीची टोपोग्रॉफी मिळालेली आहे त्याच्या पद्धतीनं वाढणार आहे मग हे सगळे अहवाल पैसा खर्च झाला जो, जो पैसा खर्च झालेला आहे अगदी आपण बुधाजीरावांना विचारूया कारण हा केवळ मुद्दा सिंचनाचा नाहीये कारण सिंचन सत्तावीस टक्के तुम्ही जसं म्हणताय त्याच्या अगदी चौतीस टक्क्यापर्यंत जरी गेलं सिंचन महाराष्ट्राचं चौतीस टक्के जरी गेलं इतर वेगवेगळ्या याच्यावरनं कारण त्याचे अभ्यास पण झालेले आहेत अभ्यास समोर आलेले आहेत तरी सुद्धा शेती आहे कोरड भाऊचे सुद्धा प्रश्न तेवढेच प्रलंबित आहेत आपल्याकडे उदाजीराव तुम्हाला काय म्हणायचं आहे एकूण काय परिस्थिती आत्ताची आहे कृषी क्षेत्राची असेल ग्रामीण एकूण अर्थकारणाची असेल काय एक्झॅक्ट व्हायला पाहिजे काय नेमकं करायला पाहिजे बुधवारच्या अर्थसंकल्पामध्ये नाही मला एक असं तुम्हाला पहिलं सांगायचं की चर्चा थोडी टीकात्मकापासून विधायकाकडे नेऊ वापर त्याला काही हे नसतं दुसरा असा आहे की आत्ता जर बघितलं तर जे आता वाद चालले जे उत्पादन किती घट झाली तर जे राज्य सरकारने जो अहवाल दिला म्हणजे मध्ये कृषी मंत्री आले ते केंद्रातले तो सात टक्क्यापासून सदसष्ट टक्क्यापर्यंत आहे म्हणजे निर्णायक पिकांचा बरं तुमच्या माहिती करता हां घट प्रचंड झालेली आहे नक्की दुसरा एक वाद असा आहे की दोन हजार अकरा बारापासून किंवा बारापासून दुष्काळ पूर गारा आणि अनियमित पाऊस ह्याचा सातत्याने तीन वर्षे मारा बसलेला आहे सातत्याने आता इतका बसलेला आहे की आज जर घेतला तुम्ही तर तीनशे त्रेपन्नपैकी दोनशे एकोणीस हे सव्वीस जिल्ह्यातले दुष्काळग्रस्त झाले जातात ज्याला ब्लॉक म्हणतो आपण आता असं आहे की हे जर आपण एकदा बघितलं तर एक असं असतं की जे आता सगळे चर्चा करतात भरपूर ठीक आहे पण तसा कुणीच सरकारला न्याय दिलेला नाही शेतकऱ्यांना हे तुम्हाला मी आकडेवारी सहज सांगेन म्हणजे पंच्याण्णव नव्याण्णव सांगेन किंवा दिल्लीची दोन हजार पर्यंत सांगेन त्यांना त्याचं काही त्यात भांगडीत कोणी पडू नये कारण कागद माझ्याकडे आहेत पण एक असं लक्षात ठेवा की जो वाद चाललाय शेतकऱ्याच्या राणाला पाणी मिळालं का आणि पाणी मिळालं तो ओरड करेल का तो शक्य नाही शक्य नाही हो का की अर्धवट सिंचन योजना तशा पडल्या त्यात शंका नाही नक्की दुसरा एक भाग असा आहे की दुष्काळाकरता आत्ता आपण काय केलं आता जी मी राज्य सरकारची आकडेवारी बघतो मध्यंतरी जे काही कृषी मंत्री मुंबईला आले होते आणि त्यांनी खासदारांना नोट दिली त्यात जवळजवळ बावीस हजार कोटीची मागणी केली आहे त्यांनी त्यात भारत सरकारच्या नियला केंद्र पुरस्कृत योजना धरून मग त्या मिळणार आहेत का हा नंतर एक भाग असा आहे मोठा की आता शेतकऱ्यांना नाशिकपासून ते लातूर अगदी तुम्ही लोटेवाडीपासून सांगोल्याच्या तर तुम्ही विदर्भात जा कुठेही किंवा नाशिकमध्ये जा तुम्हाला एक कॉमन काय दिसतं तर शेतकरी झोपला बरोबर पूर्ण झोपला बोला किती ट्रॅक्शच्या बागा गेल्या केळीच्या गेल्या आंब्याचा मोहर गेला आमच्या घरीच हरभरा संपला आमचा अर्धा असं बरंच सांगता येईल आपल्याला मग आता शेतकऱ्याला मोठा प्रश्न कुठला आहे की जे शेतकऱ्यांनी कर्ज काढलं होतं बँकाचं मी जे अपेक्षा करतो सरकारकडनं ते कर्ज कमीत कमी त्यांनी एवढं तरी सांगावं अर्थमंत्र्यांनी की त्या कर्जाची यांच्या कर्जावरून जे काही चार लाख कोटी म्हणतायत आम्ही हमी घेतो आणि भारत सरकारच्या अर्थमंत्र्याला त्यांनी सांगावं आता की ची पी तरतूद वापरून कुठेही सरकारला अजून पैसे द्या म्हणत नाही शेतकऱ्यांचं जे दुष्काळाने आता किंवा पुरात जे अडकले गेले तीन वर्ष त्यांचं सर्व कर्ज हे सरकारने त्यातनं भरून काढावं हो। एक दुसरा भाग त्यांनी असं करावा की ज्या शेतकऱ्यांना बागा उद्ध्वत झाल्या आहेत किंवा ज्या बागा थोड्या खराब झाल्या आहेत त्यांनी सुरळीत करण्यासाठी असे पैसे मागितलेत तर ते पैसे हे यांनी भांडवली खर्च म्हणून द्यावेत आणि ते देताना त्यांनी शून्य टक्क्यांनी द्यावेत फुकट द्या असं म्हणत नाही मी आता शून्य टक्क्यांनी मी का म्हणतो तर सहा टक्क्यांनी सरकार असं म्हणतं की आम्हाला पैसे आम्ही शेतकऱ्यांना देतो मग समजा जर आमच्या वीस हजार कोटीच्या बागा म्हटल्यात तर सरकारला बाराशे कोटी खर्च येणार आहे बाराशे कोटी तुम्ही डिफॉल्ट पेमेंट द्या तुम्हाला म्हणत नसलं तर चार हजार कोटीचं पॅकेज दिलं सरकार म्हणतंय सरकार म्हणतंय चार हजार कोटीचं पॅकेज दिलेलं आहे पोहोचलं पण आहे म्हण असे सुद्धा दावे केलेले आहेत सरकारकडनं मी मी त्यात काय पडत नाही मंदारास तुम्हाला संघ बाळ की असा एक की जर लहान पाऊस पडला झिरमिरीत तर पाणी पावसाचं जमिनीवर पोचत नाही आणि पोचलं तर वाफ होऊन जाते तर जिथं तुम्हाला आबाळ फाटले तिथं दोन चार हजार कोटीचं काय घेऊन बसला तुम्ही आणि किती लोकांना मिळाले मला माहीत नाही अहो ज्याची द्राक्षाची बागच उद्वत झालेली आहे सहा एकर असली तर त्यानं दहा लाख घातले असतात त्यानं छत्तीस लाखा स्वप्न बघितलं असतं हेच जिराज भागात शेतकऱ्याचं आहे ज्याची गाय गेली त्याशी काय ते पॅकेजचं काय सोडून द्या तुम्ही पण माझं म्हणणं आहे की पॅकेजच्या बाजूला काढा तुम्ही हे करायला त्यांना अडचण काय त्यांनी पहिलं सांगावं कारण मुंबई दिल्लीच्या अर्थसंकल्पामध्ये काही तरतूद केलेली नाही नक्की नंतर एक असं अपेक्षा म्हणून सांगितलं तुम्हाला मी एक बघावं मंदार की त्यांनी काय करावं की गेल्या दहा वर्षामध्ये सातत्याने अर्थसंकल्पात शेतीची गुंतवणूक कमी होते म्हणजे चार पॉईंट अठ्ठावीस पासून दोन पॉईंट एकवीस टक्क्यापर्यंत दहा साली आली होती आणि पुढेही तसंच झाला असेल आता पूर्वी शेतीत तरतूद आहे ना साधारण सत्तावीस ते अठ्ठावीस टक्के एकसष्ट साली होती मग मा आता माझं म्हणणं आहे शेती करता तर तू सत्तावीस ते अठरा टक्के करणार आहेत का हा एक भाग आहे नंतर असं एक जे सिंचनाचे अपूर्ण प्रकल्प आहेत कारण तू एनपीएच आहे ना बरोबर शेतकऱ्याची एनपीएला तुम्ही शेतकऱ्याला जबाबदार जे अर्धवट धरणं आता काही धरणाचे कालवे राहिले आहेत मला माहिती सातारा जिल्ह्यात नक्की बुधाजीराव बुधाजीराव मी येतो तुमच्याकडे पुन्हा एकदा कारण खरं तर खूप मोठा विषय आणि त्या विषयामध्ये आपण अतिशय शांतपणे चर्चा केली तर कदाचित अधिक माहिती आपल्यासमोर येईल आणि संचती असतील अतुल लोंडे असतील यांना सुद्धा आपल्याला नेमके हेच प्रश्न विचारत की नेम कुठे कुठल्या दिशेने हा अर्थसंकल्प जाईल काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षांचा सुद्धा आपण धांडोळा घेणार आहोत केवळ ग्रामीण भाग नाही तर शहरी भागामध्ये सुद्धा नेमकं काय व्हायला पाहिजे काय अपेक्षा आहेत या राज्याच्या अर्थसंकल्पाकडनं ते आपण बघणार पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतोय अर्थसंकल्पामध्ये का आपल्या समोर वाढून ठेवलं जाणार आहे ते आपण तपासतोय आणि काय अपेक्षा आहेत तज्ज्ञांकडून आणि मान्यवर कर, समजून घेतोय आपल्या प्रेक्षकांच्या काही बेधडक प्रतिक्रिया आलेल्या आहेत धनराज सोलंके म्हणतायत सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी यांना अच्छेदीन आणणार बजेट असावं अशी ते अपेक्षा व्यक्त आहेत श्रीपती वाघरे म्हणत आहेत महाराष्ट्रातला शेतकरी अपेक्षेनं बजेट पाहतो पण त्याचा अपेक्षा भंग होतो उज्ज्वल कुमार म्हस्के म्हणत आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात यश आल्यावरच अच्छे दिन येणार आहेत आणि अलोक कदम म्हणत आहेत या बजेटमध्ये मोठमोठ्या घोषणांचा पाऊस नक्की कोसळणार आहे हे त्यांना अपेक्षा जास्ती आहेत आप्पासाहेब जाधव म्हणत आहेत या बजेटमधून मुनगंटीवार सर्वसामान्यांना दिलासा देतील अपेक्षा आहे अपेक्षांचा डोंगर आहे एकूण संजय तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की एकूण हा जो पहिला अर्थसंकल्प या पहिल्या अर्थसंकल्पामध्ये किमान भाजपचं सा, युती सरकारचं सा, असं काय विजन आहे कशावरती तुमचा भर असणार आहे असं तुम्हाला वाटत शेतकरी केंद्र मानून या ठिकाणी योजना तयार करण्यात आलेल्या आहे आणि या बऱ्याचशा योजना राज्यपालाच्या अभिभाषणातून सुद्धा ध्वनीत झालेल्या आहे त्यांनी जसं शेतकऱ्याची जोपर्यंत सिंचन क्षमता वाढत नाही तोपर्यंत दुष्काळी परिस्थितीवर मात करता येणार नाही आणि म्हणून जलयुक्त शिवार नावाची योजना आपल्या शासनाने सुरू केली त्यांनी प्रत्येक ग्रामीण भागामध्ये म्हणजे प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची पातळी असो की भूगर्भातील जल जे आहे जलसाठा त्याची पातळी वाढल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे आपल्या शेतजमिनीची क्षमता वाढेल विहिरीचं पाणी वाढेल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल असं दरवर्षी पाच हजार गावं हे या ठिकाणी टंचाईमुक्त होणार अशा प्रकारे पाच वर्षाचा आराखडा त्यांनी तयार केला असून पंचवीस हजार गावांना या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा कोणताही तुटवडा जाणवणार नाही अशी योजना तयार केली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे जे जे निर्णय आहेत ते करण्याचा या सरकारनी एक प्रकारे धडाका सुरू केलेला आहे माननीय या मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आणि स्वतः अर्थमंत्री आपले सुधीर भाऊ हे एक सुज्ञ आणि अभ्यासू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असल्यामुळे आपल्याला कल्पनाच असेल की शेतकऱ्यांचे अच्छे दिन आल्याशिवाय या अर्थसंकल्पातून निश्चितपणे आपल्याला जाणवेल नक्की म्हणजे तुमचं तुमचं तुम म्हणणं की शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागासाठी नेमकं काहीतरी भरीव असं काम या अर्थसंकल्पामध्ये होईल असा अशी किमान अपेक्षा तुमची आहे तुम्ही म्हणताय पण त्याबरोबरीनं पुन्हा प्रदीप पुरंदरे तुम्हाला म्हणायचं आहे की, तुम आ, न, की ब, आ, ही सगळी जी परिस्थिती आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की एका अर्थसंकल्पातनं किमान येणाऱ्या काळामधली दिशा जी आहे ती स्पष्ट होण्यास मदत होईल कारण जे काही आहे आतापर्यंत राज्यामध्ये खास करून मराठवाडा असेल मराठवाड्यामध्ये अतिशय भीषण अशी पाणी टंचाई आहे अशा वेळेला या अर्थसंकल्पामध्ये अशी भरीव तरतूद किंवा अशी भरीव दिशा एक प्रकारे मिळेल आणि त्या दिशेतनं काहीतरी भरीव असं योगदान येणाऱ्या काळामध्ये घडेल अशी काही अशा तरी तुम्हाला वाटते का <laughs> मला वाटतं की मुख्यमंत्र्यांचा विनोद तावडेंचा सिंचनाबद्दल पाण्याबद्दल अभ्यास खूप चांगला आहे आणि त्यांना मदत करणारे जे तज्ज्ञ आहेत तेही त्यांच्या बाजूने खूप चांगले तज्ज्ञ आहेत उद्याच्या बजेटमध्ये एक लिटमस टेस्ट राहणार आहे ती लिटमस टेस्ट अशी की आपले जे अर्धवट प्रकल्प आहेत रखडलेले प्रकल्प आहेत हे पूर्ण करण्यासाठी नवीन बजेटमध्ये काय दिशा दाखवली जाणार आहे ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे सातशे पन्नास प्रकल्प अपूर्ण आहेत पंच्याहत्तर हजार कोटी रुपये लागणार आहेत यासाठी पैसा कुठून उभा करणार शासन आणि हे कसं करणार हे नक्कीच एका वर्षात पूर्ण होणार नाही अनेक वर्ष लागतील तर त्यासाठी जर धोरण जर स्पष्ट झालं तर खरं त्याचा उपयोग होईल हा एक भाग झाला दुसरं नवीन सरकार पाणीपट्टी आकारणी आणि वसुलीबद्दल काय करणार आहे हाही भाग आहे आर्थिक पाहणीमध्ये पा, सिंचनाची जी थकबाकी दाखवलेली आहे ही थकबाकी सिंचनाची थकबाकी सहाशे चाळीस कोटीची आहे बिगर सिंचनाची थकबाकी सातशे अठ्ठावीस कोटीची आहे आणि एकूण त्याचा आकडा येतो तेराशे साठ कोटी रुपये तर पा, ही पाणीपट्टीची वसुली व्हायला पाहिजे आणि ती कशासाठी व्हायला पाहिजे तर आपलं कालव्यांचं मेंटेनन्स जे आहे ते त्याच्यातून भागवलं गेलं पाहिजे आपण आज गेले अनेक वर्ष अशा बाता मारतो आहोत की आमचा मेंटेनन्सचा खर्च आम्ही पाणीपट्टीच्या वसुलीतून भागवतो हे दादांत दानं खोट आहे मेंटेनन्स साठी पैसाच योग्य प्रमाणात दिला जात नाही जाणून बुजून पैसाच कमी दिला जातो आणि मग त्याची तुलना वसुलीशी होते आणि त्यामुळे आपण आपलं आत्मवंचना करतो तर आपल्या कालव्यांची दिशा अतिशय वाईट होत चाललेली आहे तेव्हा नवीन बजेटमध्ये नवीन शासन आता काय भूमिका घेतं पाणीपट्टी आकारणी वसुलीसाठी आणि मेंटेनन्ससाठी याच्यावरती देखील गोष्टी अवलंबून महत्वाचा आपल्याला आवर्जून तिसरा तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या राज्यामध्ये पाणी वापर संस्था स्थापन झालेल्या आहेत शासनाने आश्वासनं दिली म्हणून पाणी वापर संस्था स्थापन झाल्या त्या पाणी वापर संस्था आज त्यांना परतावा मिळत नसल्यामुळे अनुदान मिळत नसल्यामुळे अत्यंत अडचणीत आलेले आहेत पाणी वापर संस्थांसाठी हे शासन काय करणार आहे हा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे जे कळीचे मुद्दे आहेत त्याच्यावरती उद्या जर काही दिशादर्शन जा झालं तर अशा बाळगायला जागा आहे नक्की तुम्ही म्हणता अशा बाळग्याला जागा आहे पण बुधाजीराव हाच प्रश्न आहे पुन्हा पुन्हा की एक प्रकारच्या दुष्टचक्रामध्ये आपण अडकलेला आहे एकीकडे पाऊस होत नाहीये एकीकडे अवकाळी पाऊस होतोय दुसरीकडे खरीप रब्बी मध्ये अगदी जवळजवळ पंचवीस ते पन्नास टक्केपर्यंतचं नुकसान आपण विविध पिकांमध्ये झाल्याचं बघतोय या सगळ्या पार्श्वभूमीवर पूर्ण ग्रामीण अर्थकारण जे ते कोलमडलेलं आहे अतिशय दयनीय अशी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये भरीव असं काही करावं लागलं तर नेमकं एक दोन तीन असं काय तुम्ही सांगू शकाल की जेणेकरून जे त्या अपेक्षांच्या मार्फत काही ना काही भरीव येणाऱ्या काळामध्ये घडू शकेल एक आहे की पहिला भाग असा आहे की सिंचनाचे प्रकल्प त्यांनी जे की आता था, पंच्याहत्तर हजार कोटी पुरंदर साहेबांनी आकडा सांगितला तो जरी गृहीत धरला आपण त्यांचा तर पाच वर्षामध्ये पंधरा हजार कोटी तुम्हाला प्रत्येक वर्षाला घ्यावे लागतील सरकारने ठरवायचं त्यातले आर आय डी एफ किती घ्यायचे हे ठरवायचं त्यांनी आणि सरकारने ठरवायचं की बँकाचं कर्ज किती करायचं डिफॉल्ट पेमेंट किती करायचं त्यांचा भाग आहे पण हे पूर्ण केले पाहिजे नक्कीच आहे कारण असं आहे की ते शिल्लक राहिलं तर काय अर्थ नसतो ना ते फॅटच आहे ना कारण असताना दुसरा एक भाग असा आहे की याच्या पुढं पतपुरवठा करताना बँकाला त्यांनी विम्याने सुरक्षित पतपुरवठा करायसाठी सरकारने गॅरंटी राहिली पाहिजे आता तिसरा असं आहे की जर तुम्ही अन्न सुरक्षितता करता तर सिंचन सुरक्षितता नको त्याला हा मॉशर सिक्युरिटी नको का मी असा आईबा भीक मागतात आणि मुलं फुकट खातात एक रुपयाला असं चालत नसतं नंतर असं आहे की आता ताबडतोब जे करू शकतात अर्थमंत्री चांगले आहेत कारण एकदाच माझी भेट झाली किंवा मुख्यमंत्री एकदाच झाली पण दोघे सिन्शिअर आहेत ते सिन्शिअरटीची मला काही शंका नाही फार चांगले आहेत ते पण निदान पासून ते पर्यंत खारपान पट्टा हा तरी दुरुस्त होणार आहे का किंवा जिथे जमिनीला मीठ फुटले आमच्या श्रेळपासून हा तरी नीट होणार आहे का किंवा धरणापासून सर्व पाणी पाईप न जाऊन ज्यामुळे गाळाचा प्रश्न राहणार नाही पुढे hmm. प्रेशर स्प्रिंटर ड्रिपला आपोआप अप मिळेल आणि सर्व वाहतुकीचा खर्च म्हणजे वाहतुकीचं नुकसान म्हणून आपण लॉस म्हणू hmm. हे थांबतील हे hmm. करणार आहेत का hmm. मराठवाड्याला पाणी आपण कायमचं देण्याचा कुठली योजना करणार आहोत hmm. विलासरावने पूर्णपणे जी शक्य आहे ती केवर केले लातूरला पाऊस पडला नाही म्हणजे तुम्हाला कुठून तरी पाणी येत तिथे ट्रान्सफर करावं लागेल जिथून ट्रान्सफर करावं लागेल मग गोदावर खोऱ्यातनी केलं तर ते म्हणणार त्यांना पाणी कमी पडतं मग याच्याकरता आपण काय करणार आहोत एक तर विचार केला आणि नंतर असं आहे की शहरातल्या लोकांना उद्योगांना त्यांच्या पाण्यावरती प्रक्रिया करून ते पुनर्वापर करायला आपण कायद्यानं बंधन आणणार आहोत का कारण सर्व नद्या पंचंगेपासून गटर झालेत आता आता याच्यानंतर एक असं आहे की जर आता मी शासनाला परवाही देवेंद्र नाही दिलं होतं फडणवीस साहेबांना आणि पूर्वी दिलं होतं की शेतकऱ्यांना जो पण उत्पन्नाची निश्चिती मिळत नाही शंभर टक्के त्याला कधीतरी तुम्ही पेन्शनचा विचार करा ना तोही तुम्ही करत नाही दिशा कशी बघायची आपण आता निदान कमीत कमी जिरायत भागामध्ये जिथं दुष्काळ पडला आहे त्या शेतकऱ्यांना उद्याला जर काही त्याला मिळालं नाही तर त्यांना आशा कशावर धरायची त्यांची आजचे दिन कुणाला राहतील एक लक्षात ठेवा म्हणतात की जो तासात व्यापार करतो तो, तो श्रीमंत होतो त्या मार्केटामध्ये अजे भाजीपाला विकण्यापासून ते खते विकण्यापासून श्रीमंत झाले खाणारा चांगला शेतकरी गरीब कायचा विचार करून तरी केला पाहिजे ना आता हा जर केला नाही ना तर मला वाटतं आता उद्रेक मोठा होईल पैसा काळामध्ये आणि कमीत कमी आता एवढं बघावं की हे गारपीट राहणारच आहे दहा एक हजार फंडिंग तरी त्यांनी आकस्मिक म्हणून बाजूला काढावं आणि करता मिनिमम दहा टक्के तरी अर्थसंकल्प तरतूद करावी हे दोन्ही गोष्टी करणार नाहीत कारण अर्थसंकल्प आता त्यांचा लिहिलेला आहे आपली चर्चाही वांजट आहे कारण आता उद्या ते उद्याचा अर्थसंकल्प पंधरापूर्वी त्यांनी लिहिलेला आहे पण माझं म्हणणं हे जरी त्यांनी केलं तरी खूप झालं असं माझं म्हणणं आहे किमान कमीत कमी अभाव आम्ही भारत सरकारकडे जातो तिथनं आमचं एवढं तरी सांगावं हो। जसं त्यांनी खाजगी सावकारांच्या कर्जात सांगितलं जे लायसन होल्डर होते अहो खरं म्हणतो तो सरकारचा अपमान आहे रिझर्व्ह आणि नाबार्ड सांगते की सव्वीस टक्के लोक शेतकरी हे कर्ज खाजगी सावकाराकडे घेतात अहवाल सांगतो mm. याचा अर्थ आपल्या पतपुरुषात कुठेतरी चुकलेला आहे नक्की म्हणजे एकूण पतधोरण दो असेल एकूण पतधोरण असेल एकूण जी काही सरकारची शेतीच्या कृषीच्या क्षेत्रासाठीची जी काय धोरणाची दिशा असणार आहे ती दिशा तरी किमान उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये स्पष्ट होईल का हेही आपण बघूया एका छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत अतुल लोंढेंना प्रश्न विचारायचा आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये जो काही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसकडनं झालेला कारभार आहे त्या कारभाराची लेगसी उद्याच्या त्या अर्थसंकल्पासमोर समोर येणार आहे त्या कारभाराची एक प्रकारची जी काही छाया आहे ती या अर्थसंकल्पावरती पडणार आहे आणि तो जो सगळा ओझा आहे तो ते, ते जे सगळं ओझ पडलेलं आहे त्या ओझ्याचं सुद्धा नेमकं काय करायचं हा सुद्धा एक प्रश्न महत्वाचा आहे तो आपल्याला अतुल लोंडे यांना विचारायचा का छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत चर्चेमध्ये बेजडकमध्ये आपण राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय डोकावणार आहे आणि काय समोर आपल्याला समोर येणार आहे तेही आपण तपासतोय अतुल लोंढे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत अतुल लोंढे हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एकूण जे तीन लाख चारशे सत्यात्तर कोटी रुपयांचं कर्ज दाखवलेलं आहे दुसरीकडे राज्याचं महसुली तूट चार हजार एकशे तीन कोटी दाखवलेली आणि राज्यकोषीय तूट तीस हजार नऊशे पासष्ट कोटी रुपये दाखवलेली मुळात उद्या ज्यावेळेला हा सगळा अर्थसंकल्प होईल ही सगळीच्या सगळी देणगी एक प्रकारची तुमच्या सरकारकडनं आलेली आहे गेल्या हे सातत्यानं म्हटलं जाईल म्हणतायत आणि अगदी भाजप सुद्धा म्हणेल तुम्हाला नेमकं काय वाटतं की या सगळ्याचा एक परिणाम जो आहे तो या सगळ्या अर्थसंकल्पावरती होईल असं तुम्हाला वाटत नाही जी अवघड परिस्थिती आहे आपण जी परिस्थिती सांगितली ती चांगली आहे फिनान्शियल किंवा आपण ज्याला वित्तीय प्रुडन्स फिजिकल प्रुडन्स काही काही टेक्निकल टर्मिनॉजी आपल्याला वा वापराव लागेल माझ्याकडे हा आपल्या कॅमेरातून दाखवतो मी हे इकॉनॉमिक आहे हा गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा याच्यामध्ये कम्पेरेटिव्ह स्ट्रेंथ दाखवलेली आहे म्हणजे तुलनात्मक तक्ता आहे हा भारतातल्या सगळ्या राज्यांचा आणि त्याच्यामध्ये चांगलं वित्तीय प्रशासन महाराष्ट्राचा महाराष्ट्र नंबर वन आहे असं दाखवतो आता मी तुम्हाला दाखवतो की टक्केवारीमध्ये महाराष्ट्राचा सतरा पॉईंट एक्क्याऐंशी टक्के आहे फिसकल डिफिसिट जीडीपीला कर्जाचा जो रेशो आहे तो केळकर समिती जी होती तेरावं जे फायनान्स कमिशन होतं त्याच्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलं होतं की पंचवीस ते सत्तावीस टक्क्याच्या जवळ जर तुम्ही गेले जीडीपीच्या तर मग तुम्ही, तुम्ही कर्जाच्या विळख्यामध्ये जाता असं होतं आपलं सतरा पॉईंट एक्क्याऐंशी टक्के आहे वित्तीय तूट जी आहे आता चौदा फायनान्स कमिशनला सुब्बारावचं जे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते त्यांनी सांगितलं की दोन टक्क्याच्या मध्ये तुमची वित्तीय तूट असली पाहिजे राज्यांची केंद्राची तर आपल्याला तीन टक्के राहवा लागेल ती है एक एक ने। हु, 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 हे आणू शकले नाही तीन पॉईंट नऊ टक्क्यावर ठेवावं लागली त्यांना यावेळेस तर ती तूट जी आहे ती एक पॉईंट एक्क्याऐंशी टक्के नाही मी तुम्हाला फायनान्शियल हालत सांगतो मी तुम्हाला आणि हे जे गुजरात राजस्थान आहे ना हे सगळे चोवीस पॉईंट पाच टक्के आहे त्याच्यानंतर यांचे राजस्थान जे आहे ते बत्तीस पॉईंट चार टक्के आहे त्याच्यानंतर पश्चिम बंगाल सदतीस पॉईंट सहा टक्के आहे या तुलनेमध्ये महाराष्ट्र हा फक्त आहे म्हणजे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम अशी सगळी परिस्थिती आहे शहर जी आहेत महाराष्ट्राची बकाल होत चाललेली आहे शहरांमध्ये शहराची जी काय परिस्थिती आहे मला जे म्हणताय तुम्ही थोडक्यात म्हणताय की तुम्ही सगळं चांगलं केले हा ऐका ना तुम्ही मला बोलू द्या कारण की असं एवढं अर्ध्यामध्ये तुटलं तर मग ते होणार नाही पुढे याचं कारण सांगतो मी तुम्हाला की एकोणीसशे एक्क्याण्णव साली आपण जे स्ट्रक्चरल चेंजेस आपण जे इकॉनॉमी चेंज केली ओपन केली लिबरलाइज केली त्याच्यानंतरचा जो ग्रोथ रेट आहे हा ग्रोथ रेट आजपर्यंतचा ऍव्हरेज ग्रोथ रेट हा सिक्स पॉईंट सिक्स टक्के आला तुम्ही जगाच्या तुलनेत जर घ्यायला आला तर तुम्हाला असं दिसेल की भारताने खूप चांगली ग्रोथ केली आज भारत महासत्ता बनणार वगैरे अशी चर्चा सुरू झाली जो देश गहू आयात करत होता महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र आज प्रत्येक गोष्टीत नंबर वन आहे राहता राहिला प्रश्न ऐका माझा तुम्ही दुष्काळावर आपला कंट्रोल नाही आहे आता या सरकारच्या सरकारला पण चार महिन्यामध्ये गारपीट अवकाळी पाऊस असा सगळा सामना करावा लागला तो सामना कुठलाही आपल्याला सगळ्यांना मिळूनच त्याचा करावा लागेल कारण की ती आप परिस्थिती आपल्या हातातली नाही आहे हे महाराष्ट्र राज्य चार वर्ष जे आहे ते सातत्याने दुष्काळाला पुढे जात आहे शहरांचा प्रश्न आजही आय ज्याला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो ती गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये नंबर एक वर आहे आजही आजही मानव विकास निर्देशांक आहे आणि वेतन जे आहे कामगारांचं ठीक आहे मान्य केलं तर तुम्हाला किमान संचती मान्य आहे काय हे जे काही अतुल दोंडे म्हणतात परिस्थिती आहे नाही नाही आकडे म्हणतायत मी सगळं आकडे सगळं म्हणतायत भाजप जे रन करताय पंधरा वर्षापासून कुठल्या आधारावरती भाजप म्हणताय की खडकडाट आहे तिजोरीमध्ये काहीच नाही आहे तिजोरीमध्ये तुम्हाला काही शिल्लक नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अत्यंत कडतर परिस्थितीमध्ये अर्थसंकल्प पर मांडताय हे कुठल्या आधारावर भाजप म्हणताय संचती चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आणि नियोजन शून्य कारभारामुळे मग ऍक्सेप्ट करा गुजरात आणि राजस्थान मध्ये महाराष्ट्र गेल्या पंधरा वर्षामध्ये उद्ध्वस्त झाला हे आपण कोणाला नाकारता येणार नाही आता तीन तीन लाख सहासष्ट हजार कोटी रुपयाचं कर्ज दिस आहे गुजरात आणि राजस्थान हे आपण नाकारतो राज्य आहे ना त्याच्यामध्ये याच्यापेक्षा जास्त कर्ज आहे याच्यापेक्षा जास्त कर्ज आहे आपण बद्दल बोलूया महाराष्ट्रात समाधान करू आपण महाराष्ट्रात आणि सर्व सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही आणि यामुळे जो विकासाचा पैसा आहे तो विकासाचा पैसा या ठिकाणी उभं करणं हे अतिशय कठीण झालेलं आहे परंतु आपण या ठिकाणी एक मिनिट अतुल बोलून ना ते शांत होते तुम्ही बोलत असताना बोला बोला आता या येणाऱ्या आर्थिक धोरणामध्ये निश्चितपणे हे सरकार जे रखडलेले प्रकल्प आहेत किंवा जो ऊर्जा विभाग होता ज्याच्यामध्ये पेड पेंडिंग कनेक्शन कोट्यावधी रुपयाचे प बाजूला होते म्हणजे दिलेच नाही आता मी विदर्भातून येत असतो विदर्भामध्ये शेतकऱ्यांची स्थिती दैना झाली त्याच्यामध्ये अजूनही रोजच या ठिकाणी वाढ होते आहे कधी गारपीट झाली अवकाळी पाऊस आला कधी अवेळी आलेल्या पावसामुळे ठीक आहे आपण प्रकारच्या पिकाची थोडे थोडे काही नवीन मुद्दे येत आहेत का आपण बघूया अगदी थोडक्यात वेळ कमी आहे पुन्हा एकदा प्रदीप रे तुम्ही जसं सिंचनाचा एकूण आढावा घेतला त्याच्यामधले पैसे जेवढे आपल्याला हवेत हे आपण बघितलं पण तेवढे पैसे करा तर तिजोरीत नाहीयेत असंही म्हटलं जाते अशा वेळेला तुम्हाला काय वाटतं की प्राथमिकता कशा प्रकारे येणाऱ्या काळात होऊ शकते खास करून सिंचन जे असेल बागायती असेल आणि त्याबरोबर अगदी कोरडवाहूसाठी सुद्धा नेमकं काय केलं पाहिजे कशा प्रकारचे एकूण दिशा येणाऱ्या काळामध्ये अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं मला चार विशिष्ट सूचना करायच्या आहेत त्यातली पहिली सूचना अशी की ज्या प्रकल्पांचं काम बांधकाम सत्तर पंच्याहत्तर टक्के झालेलं आहे असे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावेत पण हे पूर्ण करताना दोन गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे दुष्काळी भाग आणि मागास भागातल्या विभागातल्या प्रकल्पांना प्राधान्य मिळालं पाहिजे आणि ते देताना देखील पाण्याची उपलब्धता खरंच आहे की नाही हे तपासून पाण्याची गरज आहे आपण बऱ्याच ठिकाणी पाणी नसताना कोरडा विकास करतो ते घातक होणार आहे ती चूक टाळली पाहिजे दुसरी महत्वाची सूचना अशी की या शासनाने बारमाही पिकांना ठिबक योजना लागू केलेली आहे प्रायोगिक तत्वावर लागू केलेली आहे आणि सार्वत्रिक लागू करण्यासाठी त्यांनी जून दोन हजार एकोणीसचा वायदा केलेला आहे तर मला वाटतं की आपल्याकडे एवढा वेळ नाही राज्य म्हणून ही ठिबक कंपल्सरी करण्याची उसासाठी केळीसाठी हे लवकरात लवकर व्हायला पाहिजे निर्णय हा एक महत्वाचा मुद्दा आहे बुधाजीराव मुळिकांनी जो मुद्दा सांगितला की ओपन कॅनॉल्स लोकर जे आहेत आपले त्याच्याऐवजी क्लोज पाईपलाईन्स करणं बंद पाईप डिस्ट्रीब्युशन करणं ही आपली काळाची गरज झालेली आहे जर रोडमॅप आपण लवकरात लवकर तयार केला पाहिजे आणि हळूहळू उघड्या कालव्यांच्याऐवजी बंद पाईपलाईन आणल्या पाहिजे आणि नंतर शेवटच्या दोन महत्वाच्या सूचना अशा की आपलं जे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आहे ती संकल्पना चांगली आहे आजच्या काळामध्ये ती संकल्पना महत्त्वाची आहे यांना जास्त सक्षम केलं पाहिजे यांना जास्त बळकट केलं पाहिजे जलसंपदा विभागावरती त्यांना अवलंबून ठेवलं नाही पाहिजे त्यांच्या नेमणुका त्यांच्या बढत्या त्यांची एक्सटेन्शन त्यांना मिळणारा निधी यासाठी स्वतंत्र व्यवस्था शासनाने केली पाहिजे तर ते रेग्युलेटर म्हणून जास्त चांगलं काम करू शकतील जायकवाडीबद्दल त्यांनी आत्ता जो निर्णय दिला तो यासाठी बोलका याचा उपयोग होऊ शकतो नक्की अगदी अगदी थोडक्यात वेळ अगदीच कमी असल्यामुळे पुन्हा अगदी थोडक्यात उदयजीराव काय म्हणाल नेमकी भरीव अशी भरघोस अशी कुठली गोष्ट एकदा उद्या आपल्याला बघायला मिळाल तर आनंद वाटेल अशी ती कुठली गोष्ट असेल तुम्हाला वाटते नाही मला शंभर टक्के बघायला कधी बरं वाटेल यांचं की याने सांगितलं की बाबा शेतकऱ्याच्या जरा तरी कर्जाची आम्ही जबाबदारी घेतो पण त्यानंतर तुम्हाला शंका आता खरं म्हणजे की यांनी आता जर येणे असा तर खरं अर्थसंकल्प म्हणजे तुम्हाला किती पैसे मिळाले आणि कसे खर्च करणार आहे हेच असतं बाकी काय डेफिनेशन प्रमाण आणि फार तर दिशा दाखवेल पण मला एक म्हणणं आहे की एकदा तरी उत्पादन खर्चावर आधारित सरासरी त्याचं उत्पन्न धरून त्याला कायद्याने किमती बांधून देतो असं त्यांनी जिराय भागापासून सुरू करावं हो। जगभर आहे इथं असं नाही आहे आणि एकदा कुठेतरी आता मॉइश्चर सेक्युरिटीचा विचार करावा का शेतकऱ्यांनी शेती सोडून कुठे जायचं हेही त्यांनी ठरवलंय आता मी इरमा योजना बरेच दिवसांना लागलो होतो की ज्या योजना पाच खालीच सांगितली होती ते आतापर्यंत केली असतील शेतकऱ्यांना पेन्शन मिळायला असते खरं म्हणजे तसं सिरियस कुणीच नाही आता अर्थमंत्री ठीक आहे सज्ज नाही त्याचा आम्हाला काही फारसं व्यक्तीच जायचं नाही आणि उद्याही सांगतो काही मिळणार नाही जे काय ते पुरवणी मागण्याला तुम्ही चर्चा परत ठेवा आणि मग त्यांना सांगेन पैसा नाही अजिबात अडचण नाही कारण त्यांच्याकडे अर्थ काय तर भारत सरकारचा आहे तुमच्या माहिती करता परदेशी चलन गुंतव गंगा असते त्याच्या पंचवीस टक्के आपण खर्च करू शकतो हा कुठला अर्थात सांगतो पैसा अडचण दिसायला काही नसते काय लाख थोडक्यात थोडक्यात केंद्राकडनं सुद्धा तुम्हाला भरपूर अपेक्षा आहेत पण ती आताची वेळ नाहीये अर्थात अगदी थोडक्यात अतुल लोंडे काय काय बघितलं तर तुम्हाला तरी किमान बरं वाटेल की काहीच अजिबात जसं बुधाजीवांना सुद्धा काय फार मोठ्या अपेक्षा नाही तुम्हाला काहीच अपेक्षा नाही नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मी फास्ट संपवतो सगळं की जागतिक तेलाच्या किमती कमी झालेल्या आहेत त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर जो पैसा आहे तो आपल्याकडे आला आहे डेप्ट अकाउंट ज्याला म्हणतो आपण त्या डेप्ट अकाउंट मध्ये फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाल्यामुळे आपला परकीय गंगाजळ वाढलेली आहे असं असताना जी शेतकऱ्यांची म्हणजे एक प्रकारची थट्टाच आहे म्हणजे मी असं बोलायला नको पण मी इकॉनॉमिक प्रिन्सिपलवर वर बोलतो सिंचनाची तरतूद ही युनियन बजेटमध्ये म्हणजे सगळ्या देशाच्या बजेटमध्ये फक्त सावकार कायदा जो केलेला आहे सावकारांना आरबीआय नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज देण्याचं परमिशनच नाही आहे तर तुम्ही कर्ज तुम्ही रद्द करताय करता म्हणजे तुम्हाला ती परमिशन घ्यायची घ्यायची नाही ना पण लोकांना दाखवायचं आहे असं त्याच्यानंतर इलेक्शनच्या पहिले होतं की पन्नास टक्के प्रॉफिट आम्ही स्वामीनाथन कमिटीचा रिपोर्ट करू आणि पन्नास टक्के प्रॉफिट हे शेतकऱ्यांना देऊ तुम्ही एक आठवड्याच्या पहिले तुम्ही तुम्ही जे मुद्दे म्हणतात उद्या त्याच्यातले काय फड बघायला मिळतात ते बघूया पण त्याही महत्वाचं म्हणजे ही खूप अशी चर्चा आपण जी ग्रामीण भागावरती केलेली आहे कृषी क्षेत्रासाठी केलेली आहे शेतकऱ्यासाठी केली आहे पण त्याबरोबरनं सुद्धा अत्यंत बकाल झालेली आहेत शहरांमधली अगदी वाहतूक व्यवस्था असेल किंवा शहरांमधली अगदी पाणी पुरवठ्याची सुद्धा योजना असेल या सगळ्या गोष्टी कोलमडलेल्या आहेत महाराष्ट्र रखडलेला आहे आणि अत्यंत कठीण परिस्थितीतनं ही महाराष्ट्र राज्याची वाटचाल सुरू आहे अशा वेळेला अर्थसंकल्पाकडनं डोंगरा एवढ्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांमधल्या किती अपेक्षा पूर्ण करत आहेत हे आपल्याला बुधवारी अर्थमंत्री सुधीर मुंड मुनगंटीवार यांच्या अर्थसंकल्पातनं करणारे आहे सिथे थांबू You know what?